हॅलो स्टुडंट्स व्हेरी गुड मॉर्निंग आज आपण शिकणार आहोत कविता सहावी हे खरे खरे व्हावे विद्यार्थ्यांनो तुमच्यापैकी बरेच जणांना आपण डॉक्टर इंजिनियर टीचर पायलेट व्हावं अशी इच्छा मनात बाळगत असतील पण तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की आपण निसर्ग असतो तर हो की किती नाही किती सुरेख कल्पना आहे नाही हीच कल्पना कवयित्रीने आपल्या या आजच्या कविते स्पष्ट केली आहे सर्वप्रथम मी कवितेचे प्रकट वाचन करते तुम्ही देखील ती लक्षपूर्वक ऐका व वाचा स्वार मी अवकाशी विहरावे मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे दवबिंदू होऊनी पहाटी गवतावर उतरावे सूर्यप्रकाशे वाफ होऊ पुन्हा पुन्हा परतावे क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे भरारणारा हो वारा चंद्राशी खेळावे अलगद अलगद धरणीवर उतरावे अवघे जग झाकुनियाला मिश्किलतेने पहावे ऊर्जेचा तो स्त्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा काळो खाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा निसर्गातल्या रंगांमध्ये मी रंगून जावे भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे या कवितेच्या कवयित्री आहेत सुमती पवार आता आपण कवितेतील कविते एक एक कडव्याचा अर्थ समजून घेऊ कवितेचे पहिले कडवे आहे हवे वरीत्या होत स्वार मी अवकाशी विहिरावे मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे तर येथे कवयत्री असे म्हणत आहेत की मला हवेवर स्वार व्हायचे आहे मला आकाशात विहरायचे आहे स्वार होणे म्हणजे उडणे विहिरणे म्हणजे हव अवकाशात आकाशात, आकाशात फिरणे व कवयत्री असे म्हणते आहे की मनात माझ्या नेहमी हा विचार येतो की जर मी पक्षी असते तर हवेवर हवेमध्ये उडत असते व संपूर्ण आकाश फिरत असते कवितेचे दुसरे कडवे आहे दवबिंदू होऊनि पहाटे गवतावर उतरावे सूर्यप्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे दवबिंदू म्हणजे सकाळच्या थंडीचे सकाळच्या थंडीने वाऱ्याचे रूपांतर छोट्या छोट्या पाण्यामध्ये त्याचे रूपांतर होते व ते पाणी ते दवबिंदू म्हणून ओळखले जाते व हे दवबिंदू गवतावरती झाडा झुडपांवरती सकाळच्या वेळेस तुम्हाला पाहायला मिळतात तर कवयत्री असे म्हणतायत की मला आता दवबिंदू व्हावं असं वाटतय व वा रोज सकाळी पहाटे गवतावर ते दवबिंदू सारखं त्यांना बसावं असं वाटतय व वा पुन्हा त्या दवबिंदूचं रूपांतर सूर्याच्या उष्णतेमुळे त्या दवबिंदूचं रूपांतर वाफेमध्ये होते व वा कवयत्रीला ती वाफ बनून पुन्हा पुन्हा दवबिंदू बनून त्या गवतावर उतरावं असं कवितेच्या तिसऱ्या कवी कवित, कडव्यात कवयत्री काय म्हणतात बर क्षितिजावरचे रंगमी ढग होऊनि झुलावे भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे आता कवयत्रीला काय व्हायचंय तर त्यांना ढग व्हायचंय व क्षितिजावरचे म्हणजे आभाळातले गडद रंग त्यांना अनुभवायचे आहेत आभाळाचे रंग किती वेगवेगळे असतात कधी आभाळ कधी आकाश आपल्याला निळ्या रंगाचं दिसतं तर कधी गडद पिवळ्या रंगाचं भासवतं कधी आकाश तांबूस रंगाचं असतं तर असे वेगवेगळे रंग आकाशाचे असतात तर कवयत्री म्हणत आहेत की मला ढक होऊन हे क्षितिजावरचे हे आकाशातले सर्व गडद रंग हे मला अनुभवायचे आहेत व भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळायचा आहे वारा वारा कसा असतो भरारणारा त्याला जिथे जायचंय तिथे तो जातो वाऱ्याला कधीही कोणी अडवू शकत नाही तर असा वारा होऊन कवयित्रीला चंद्राच्या अगदी जवळ जायचे आहे व त्याच्यासोबत खेळायचे आहे कवितेचे पुढचे कल कडवे आहे धुक्या परी मी अलगद अलगत, अलगत धरणीवर उतरावे अवघे जग झाकून तयाला मिश्किलतेने पहावे आता कवयत्रीला काय व्हायचंय तर दुख व्हायचंय फॉग कवयत्री म्हणते की मी दुख्यापरी मला धरणीवर मला जमिनीवर उतरायचे आहे व संपूर्ण हे जे जग आहे ते मला धुक्यांनी झाकून टाकायचे आहे व सगळ्यांना मिश्किलतेने खोडकररित्या मला पाहायचे आहे धुक्यामुळे होणारी सगळ्यांची पंचायत मला पाहायची आहे असे कवयित्री म्हणत आहेत कवितेचे पुढचे कडवे ऊर्जेचा तो स्त्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा काळोखाला चिरत चिरत मी सूर्य किरण व्हावा आता कवयित्रीला काय व्हायचे तर सूर्याचा एक किरण व्हायचे आहे व त्यांना तो ऊर्जेचा स्रोत कोण ऊर्जेचा स्रोत सूर्य सूर्य हा एक ऊर्जेचा स्रोत आहे सगळ्यांना सूर्यापासून ऊर्जा मिळते तर असा हा सूर्य कवयित्रींना अगदी जवळून पाहायचा आहे व त्यासाठी त्यांना काय व्हायचे आहे त्यांना सूर्यकिरण बनायचे आहे व त्यांना काळोखाला भेदून दूर जायचे आहे काळोख बाजूला सारायचा आहे कवितेचे फुडसे कडवे आहे निसर्गातल्या रंगांमध्ये मी रंगून जावे भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे अशा प्रकारे एवढा सुंदर निसर्ग आपल्याला अनुभवायला मिळतो आहे तर जर मी निसर्गच झाले तर आणखी किती मजा येईल असे कवयत्री सांगतायत कवयत्री म्हणतात या निसर्गाच्या विविध रंगांमध्ये मला देखील रंगून जायचे आहे आणि मला हा भास नको आहे ही खोटी कल्पना नको आहे मला तुम्हाला सांगायचं आहे की हे खरं खरं व्हावं हे खरंच अगदी घडून यावं असं कवयत्रीला येथे म्हणायचं आहे अशा प्रकारे सुंदर कल्पनात्मक कविता कवयत्रीने रचली आहे व त्यांची इच्छा त्यांनी आपल्यासमोर प्रकट केली आहे